नमस्कार, मी आणि माझी आई पोठोबा या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण बनवणार आहोत गेवड्याची आणि सुक्या जवळची भाजी. ही भाजी झटपट होणारी अशी आहे, ही ड्राय भाजी, त्यामुळे आपण टिफिनसाठीही उपयुक्त अशी भाजी आहे. कमीत कमी सामानात आपण ही भाजी केली आहे. ही तुम्ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता. चला तर मग बघू या भाजीसाठी लागणारं साहित्य. 1/2 किलो घेवडा मी धुवून चिरून घेतला आहे. 50 ग्राम जवळा आहे, सुका जवळा. 1 वाटी कांदा आहे, 1 वाटी टॅमॅटो आहे, 4 ते 5 कढीपत्ता आहे, 1 चम्मच गरम मसाला आहे, जिरं आहे 1 चम्मच, 1 चम्मच हळद आहे, 2 चम्मच लाल मसाला आहे, मीठ आहे आणि तेल आहे. गॅस आता सुरू करते. आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर. कढई गरम झाली, आपला 2 चम्मच तेल टाकते. तेल गरम झाल्यावर मी कढीपत्ता आणि जिरं टाकणार आहे. तेल गरम झालंय, पण जिरं टाकते मी. आता मी कढीपत्ता टाकते, जिरं पण गरम झालं. आपला जिरा कढीपत्ता चांगला तळतळलाय. आता आपण कांदा टाकूया बारीक चिरलेला. थोडस मुरमुरा आपण मीठ टाकणार आहोत. कांद्या मिठामुळे आपला कांदा चांगला परतून होतो, म्हणून आपण नेहमी सांगतो थोडा मीठ टाकत जा. चांगला कांदा 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत गुलाबी होत येईपर्यंत. आपला कांदा आता चांगला गुलाबी झाला. आता आपण टमाटर टाकूया त्याच्यात. टमाटर पण आपण एकदा घेत आहे, तो पण आपण चांगला फ्राय करून घेऊ. चांगला आपण तो मऊसर करून घेणार आहोत. कांदा टमाटा आपला टमाटा आणि कांदा चांगला फ्राय झालाय. आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकूया. मी हळद सगळी मिक्स करून घेते. आता गॅस कमीच ठेवलाय मी. 2 चम्मच लाल मसाला टाकते, तो पण मिक्स करून घेते. सगळं आपण सगळं चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता 1 चम्मच गरम मसाला टाकते. हे पण मिक्स करून घेऊया सगळं. चांगलं टमाटा कांद्याला चांगलं तेल सुकलंय आपलं. तुम्हाला सुकट नसेल आवडत, तुम्ही सुकटऐवजी बटाटे किंवा शेंगदाण्याचा कोठेही टाकू शकता, पण आपण सुकट टाकतो याच्यात. त्याच्यात सुक्या जवळ एवढी ऐवजी तुम्ही सर्दी सुपाटी टाकू शकता, तीही त्याच्यात चांगली लागते. आता आपण तेल चांगलं सुटलं तर आपण गेवडा टाकूया भाजी त्याच्यात. मिक्स करून घेणार भाजी. मस्त भाजीला आपला रंग आलाय बघा, सुगंध पण छान येतो. सुकट टाकल्यावरती अजूनही तिला फ्लेवर चांगला येईल. आता आपण सुकट टाकतोय. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं आपण मीठ टाकूया. मग असे थोडं टाकलं होतं, आता आपण ते थोडंच टाकणार होतं. आधी आपण थोडं टाकलं मीठ.
मीठही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण याच्यात पाणी टाकणार नाही आहोत. आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत. गॅस कमी करून झाकण ठेवते. 10 मिनिटं लागते या भाजीला. त्याचं झाकण ठेवते. 10 मिनिटांनी आपण ढोकळे घ्यायचे. मी आता झाकण उघडून बघते. मस्त सुगंधा येते भाजीचा. आपली भाजी झाली आहे. मी आता गॅस बंद करते. ते पण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेतली. आपण थोडंसं टमाटा आणि कांदा ठेवला. सजावटीसाठी आता थोडीशी कोथमिरी टाकणार आहोत. तयार आहे आपली गेवड्याची आणि सुक्या जवळ्याची भाजी. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.